आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अहो अवीर आला होता आज इकडे, रडत होता, माफी मागत होता. तीन चार दिवस काही खाल्लं नाही आहे, असाच नुसता फिरतोय बोलत होतो. मला वाटत त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप होतोय. आता मी आधीपासूनच सांगत होते ना तुम्हाला, अहो कितीही झालं तरी तो आपला जावई आहे. त्याला अशा अवस्थेत आपण किती दिवस पाहू शकणार होत? तो आपला जावई आहे हे लोकांना कळलं ना तर लोक आपल्यालाच बोल लावतील. बाबा मी त्याला डिवोर्स देऊ का? नाही म्हणजे ना त्याच्यामुळे ना सगळ्यांच्याच डोक्याचा ताप निघून जाईल आपला कायमचा. जाऊ दे ना, आता जे जे झालं ते झालं. हे बघ, आज त्याला बघून मला खरंच त्याची दया आली. त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली. बाबा तुम्ही त्याच्या रडण्याला नका फसू. लोकांना मूर्ख बनवण्यात ना पटाईत येतो. पण मला वाटत आपण त्याला एक चान्स तरी द्यायलाच हवं. काय ग? हो ना. असं का? म्हणजे तुम्ही कोणीही अजून त्याला खरं ओळखलेलं नाहीये. जाऊ दे, तुम्ही ना तुम्हाला वाटेल ते करा. ऐक ना, कस समजवायचं हिला आता? तुम्हीच लाडावून ठेवलंय ना तिला. घ्या आता भोगा. अगं पण या सगळ्यात माझी काय चूक आहे? तुमची चूक आहे असं म्हटलंय का मी? काय म्हणायचं तरी काय तुला? मला काहीच म्हणायचं नाहीये. जेवा. ऋषी, ए ऋषी, ये चल लवकर, तुझा ज्यूस रेडी आहे. बाबा चहा. ओ चहा घ्या भाऊजी, तुमचा चहा. ऋषी ऐक ना. ए ऋषी, अरे एकदा हा फोटो तर बघ. तू जर का या मुलीला पसंत केलंस ना, आपण डायरेक्ट बघण्याचा कार्यक्रम करू. दादा हे बघ, माझ्याकडे कुठल्याही मुलीचा फोटो बघण्यासाठी वेळ नाहीये, मी चाललोय ऑफिसला. अरे ऋषी ऐक. ए ऋषी, नाश्ता करून जा ना. ऋषी, असं काय? हे असंच आहे याच. बाबा हो, इतकं सोन्यासारखं स्थळ शोधलंय माहितीये मी. मुलगी तर इतकी चांगली आहे, ऋषी नाही म्हणूच शकणार नाही. केदार, पण हे सगळं त्याला ठरवू दे ना. शेवटी लग्न त्याला करायचंय. अहो बाबा, तुम्ही आजकालच्या मुलींवर जास्त विश्वास ठेवू नका. काय ना, त्या फक्त फोटोतच चांगल्या दिसतात. एकदा फोटो काढून झाल्यावर त्यांचा चेहरा धुतला ना की असा मुलामा उतरतो की ओळखायला सुद्धा येत नाही की त्या कोण आहे. हो भाऊजी, एकतर मी आणलेल्या स्थळाच्या बाबतीत तुम्ही काही बडबड करायची गरजच नाही. ऋषी आहे ना माझा सख्खा भाऊ, त्यामुळे हे तुम्ही सगळं जे म्हणताय ना तसली स्थळ नाही आणणार मी त्याच्यासाठी. अरे पण मी तुझ्यावर काही आरोप करतच नाहीये, मी तर फक्त आपला बाबांना सावध करतो. बरं, नुसतं सोन्यासारखं स्थळ आहे असं म्हटल्यावर काही चांगलं होणार आहे का? नाही. म्हणजे मुलगी दिसायला बरी असेल तर मग ती आपल्या ऋषी सोबत का लग्न करेल ना? आता डोळे झाकून लग्न करायला काय, सगळ्याच मुली आपल्या नंदासारख्या थोडी असतात. हो आता मी काय केलं तुम्हाला? तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये माझ्याबद्दल बोलायची काही गरज होती का?
अरे पण मी तुला काही बोललोच नाहीये, मी तर फक्त आपल्या नंदाबद्दल बोललो आणि तुझं तर कौतुकच झालं ना. म्हणे डोळे बंद करून माझ्याशी लग्न केलंय असं करतात कौतुक? मग कसं करतात? तुम्ही खूप शहाणे आहात ना, मग तुम्हीच सांगा. हे जरा गप्प बसाल का तुम्ही सगळे? आणि आता या विषयावरून आपल्या घरात वादावादी नकोय, समजलं? ऋषीने कुठल्या मुलीशी लग्न करायचं ते तो ठरवेल. हा, तुम्हाला काही स्थळं सुचवायची असतील त्याला तर ती सुचवा, पण कुणाशी लग्न करायचं कुणाशी नाही हे सगळं तो ठरवणार, कळलं? कुठल्याही गोष्टीवरून वाद घालतात फक्त घरात. गाडीचे वायपर जरा आवाज करते बघा ना. अभी, हे अभी, जरा ऑइल वगैरे चेक कर रे. ऑइलची बाटली कुठे ठेवली रे? हा फार आवाज करतोय. ऑइलच नाहीये. यात पण नाही. सॉरी सॉरी. दिसत नाही का तुला? कपडे घाण करून टाकले. सॉरी सॉरी, ते चुकून चुकून झालं, चुकून झालं. मी मी देतो पुसून. सॉरी सॉरी सॉरी. अहो तुम्ही बघितलं ना, मी ते करत होतो. झालेला तुला डोळे नाही का? अहो खरंच सॉरी, खरंच सॉरी, चूक झाली. सॉरी सॉरी. मारू नका ना, प्लीज प्लीज मारू नका ना. मारू नका काय? तुझ्यामुळे माझा महागाचा टी शर्ट खराब झाला आणि म्हणता मारू नका. तुझ्यामुळे माझा महागाचा टी शर्ट खराब झाला, तुला भरपाई द्यावी लागेल. हजार रुपये काढ. हजार रुपये कुठून देऊ? हजार रुपये काढ, मला नाही माहिती कुठून देऊ ते. यांना विचारा, मी आताच जॉईन झालोय, माझा पगार पण नाही झाला, माझ्याकडे खरंच नाही आहेत पैसे. मारू नका ना. ऐका, अडवाय ना. एक मिनिट थांबा, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट थांबा.